नाशिक रोड प्रभाग क्रमांक 21 मधील मालधक्का रोड, इंदिरा विकास नगर, राजवाडा, महात्मा ज्योतिबा फुले नगर या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून घाणीचं साम्राज्य पसरलंय। गेल्या अनेक वर्षापासून हा परिसर कचऱ्याच्या विळख्यात अडकलेला पाहायला मिळतोय। वारंवार मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील तेथील लोकप्रतिनिधी सतत दुर्लक्ष करत असल्यानं येथील रहिवासी संतप्त झालेत। तांबोली प्रभाग 21 वार्ड में ऐसी स्वच्छता अभियान, ये लोग बोलते हैं जो अधिकारी स्वच्छता अभियान, देखो ये आपले नासिक की स्वच्छता अभियान देखो, यहाँ पे ना कचरा कुंडी है और ना कुछ है, यहाँ पे गटरा भी इतने पैक है, यहाँ के लोगों की इतनी परेशानी है, ना नगर सेवक इधर ध्यान देते हैं ना हमारे जो अधिकारी है। मैं बोलना चाहता हूँ गोसाई संजय गोसाई को, ये तुम्हारी स्वच्छता अभियान है, इस पर तुम सिर्फ लोगों के पैसे लेके काम मत करो, लोगों से निश्चित पैसा लेते कैरी बैग का, देखो ये इधर इधर भी कुछ हम लोग तुमको पैसा देंगे, उठाओ ये करके। या परिसरात घरा शेजारीच उघड्या गटारी, नादुरुस्त केलेले शौचालयामुळे वारंवार पसरणाऱ्या या दुर्गंधीने अनेक साथीचे रोग पसरत आहेत, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। आमचे गटर इतके भरलेले आहेत, कोणी अधिकारी येते नाही का, कोणी कर्मचारी येते, आम्हाला गरज असले तर त्यांच्या तिकडे ऑफिसला जायचं का, पण नाल्या भरल्या, वरतून पाणी जात आहे, किडे येते काय स्वच्छता काय दिली त्यांनी आम्हाला, हा डुकून जरा बात नाही का बाई, काय गल्ली मधी का नाही का काय, माणसं मेले का जीवन ते कराजवाडा गेला का राहिला, काही अजिबात नाही करते, कोणी झाडू मारायला येत नाही, कोणी काय कचरा उचलायला येत नाही, कचरा उचलायला सांगितला तर डायरेक्ट सांगता का आमची सुट्टी आहे, आमची सुट्टी झाली आम्ही चाललो, काय उलट घराची वरती जा, संजय गोसावी काय करता, झोपलेले असेल तर जागे व्हा नाही तर चपलाच्या माळा घालू, झोपलेले असेल तर जागे व्हा नाही तर चपलाच्या माळा घालू म्हणा, झोपलेले असेल तर जागे व्हा नाही तर चपलाच्या माळा घालू म्हणा। त्यामुळे आता या झोपलेल्या स्वच्छता अधिकाऱ्यांना या संतप्त महिलांच्या चपलेच्या माळा घातल्यानंतर जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। लौटे हर टाइम जब भी जीत के आता हमेशा देवलाली गांव का काम करता, अब अगर राजवाड़े में से जीत गया तो राजवाड़े में ढुक के आके नहीं देखा उसने एक बार भी कि यहाँ पर लोगों को तकलीफ है कि नहीं है, लौट बस देवलाली गांव का 4 साल से बराबर काम करता, गटर बनाता, ये करता, वो करता, देवलाली गांव वालों को हर टाइम सपोर्ट करता 4 साल से, पर यहाँ पे इतने साल हो गए पर कभी एक बार उसने आगे झांका नहीं कि एक बार पब्लिक से आगे बात नहीं किया, उसको वोटिंग दिया सब कुछ करे फिर भी उसने आगे ये नहीं देखा कि कितने तुम लोग को तकलीफ है, क्या परेशानी क्या है, कुछ काम का नहीं आगे सेवक बन गया, चारों नगर सेवक जैसे के वैसे बिन पेंदे के लोटे बस। केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकचा घसरलेला क्रमांकानं आता तरी नाशिक महानगरपालिकेला जाग येते की नाही असा सवाल सामान्य नागरिकांकडून केला जातोय। रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।